नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्पेशल किचन रेसिपीमध्ये। आपण आज बघणार आहोत केक बेस कसा बनवायचा। तर आपण केकची सिरीज सुरू करत आहोत। केक कसा बनवायचा किंवा केकला डेकोरेट कसं करायचं हे आपण केक या व्हिडिओजमधून शिकणार आहोत, पण आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। सगळ्यात आधी मी केक कसा बनवायचा किंवा केकचा स्पॉन्जी बेस कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत। तर त्यासाठी माझ्याकडे आहे प्रीमिक्स, याला प्रीमिक्स म्हणतात, हे इन्स्टंट असतं। या प्रीमिक्सपासून केक बेस बनवला जातो, जसे की याच्यावरती दिलेला आहे हा सॉफ्ट बेस आपण बनवणार आहोत। तर या पद्धतीचे प्रीमिक्स मार्केटमध्ये शहरी भागामध्ये इझिली अवेलेबल आहेत, पण ज्या छोट्या छोट्या शहरांमध्ये किंवा खेडे भागांमध्ये हे अवेलेबल नसतात, तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता किंवा तिथल्या किराणा मालाच्या दुकानवाले जे असतात त्यांना तुम्ही सांगू शकता की आम्हाला प्रीमिक्स पाहिजे। तर प्रीमिक्सचे दोन तीन प्रकार आहेत, जसे की व्हॅनिला प्रीमिक्स, चॉकलेट प्रीमिक्स आणि रेड वेल्वेट प्रीमिक्स। तर हे तीन प्रकारचे प्रीमिक्स असतात, तर त्या प्रीमिक्सला तुम्ही त्यांच्याकडून बोलून घेऊ शकता। तर त्याचबरोबर माझ्याकडे आहे मेजरिंग कप, या मेजरिंग केकच्या कपच्या सहाय्याने मी प्रीमिक्स घेणार आहे। तर आपण अर्धा किलोचा केक बनवणार आहोत, तर माझ्याकडे हे 240 मिलीचा कप आहे, म्हणजे हा याच्यावर लिहिलेला आहे की मिली, म्हणून मी मिलीचा उल्लेख करत आहे। तर 240 मिली प्रीमिक्स घेत आहे, आपल्याला 250 घ्यायचा आहे, थोडं मी शिल्लक घेणार आहे। प्रीमिक्स कपमध्ये काढून घेतलेला आहे मी। त्याआधी इकडे मी कुकर ठेवलेला आहे, कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घेतलेली आहे। त्याचबरोबर कुकरमध्ये या प्रकारची रिंग किंवा स्टँड मी यामध्ये ठेवलेला आहे, कुकर रिकामा आहे आणि हे स्टँड ठेवलेलं आहे। तर मी हा कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवत आहे, फ्लेम लो फ्लेम ठेवायचा आणि केक होईपर्यंत त्याच फ्लेमवरती आपण केक बनवणार आहोत। लो फ्लेम ठेवायचा, सगळ्यात आधी प्रोसेस हीच करायची की आपला कुकर किंवा कढई जर ठेवली तर खोल कढई असते खोल बुडाची, तर त्या कढईमध्ये असेच प्रकारचं स्टँड ठेवून तुम्ही केक बनवू शकता। तर ती सगळ्यात आधी फ्री हीट करायला ठेवायचं। त्याचबरोबर सेकंड स्टेप आहे की हा केक टिन आहे माझ्याकडे, अर्धा किलोचा आहे हा, यामध्ये अर्धा किलो केक बेस बनतो। तर याला मी आधी ऑइल लावून घेणार आणि त्याच्यावरती मैदा स्प्रेड करून घेणार आहे। या पद्धतीने मी ऑइल लावून घेणार आहे, या पद्धतीने मी सगळीकडून ऑइल लावून घेतलेलं आहे। तर आपण आता माझ्याकडे हा मैदा आहे, तर मैदा यावरती स्प्रेड करून घेणार आहे या पद्धतीने। या पद्धतीने आपण लावून घेणार आहोत, उरलेला मैदा आपण झटकून घ्यायचा। हा केक टिन मी आता बाजूला ठेवणार आहे। या कपमध्ये मी प्रीमिक्स घेतलं होतं, 240 प्रीमिक्स घेतलेला आहे 40 मिली। तर मी माझ्याकडे हा बाउल आहे, ह्या बाउलमध्ये मी हे प्रीमिक्स टाकून घेत आहे। तर आपण 240 मिली घेतलेला आहे, त्याचबरोबर मी 10 मिली थोडंसं वाढवून घेत आहे। तर तुमच्याकडे ग्रॅमचा जर माप असेल तर तुम्ही ग्रॅमनी घेऊ शकता, म्हणजे एक पाव घेऊ शकता प्रीमिक्स। तर वजनाला एक पाव असणारं प्रीमिक्स तुम्ही घेऊ शकता, किंवा मग हे जर मिलीच्या सहाय्याने जर घेतलं तर तुमचा केक परफेक्ट बनणार, मेजरिंग कप जर असतील तर। तर आता हे आपण भिजून घेणार आहोत, त्यामध्ये सगळ्यात आधी हा चमचा आहे टीस्पून, तर या चमच्याच्या सहाय्याने 2 ते 2.5 चमचे आपण तेल यामध्ये टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर ज्या कपाने आपण प्रीमिक्स मोजलं होतं त्याच कपाच्या मापाने आपण पाणी घेणार आहोत। अर्ध्या कपच्या वर पाणी घ्यायचं आहे, एवढं पाणी आपल्याला प्रीमिक्स भिजवायला लागतं। तुम्ही थोडं थोडं करून भिजवू शकता, अंदाज घेऊ शकता पाण्याचा। मला अंदाज आलेला आहे म्हणून मी एकदम भिजवत आहे, कारण थोडं थोडं करून जर भिजवलं तर तो व्यवस्थित केक बनणार नाही, म्हणून मी एकदम अर्धं पाणी टाकून घेत आहे। जर तुम्हाला स्पूनने जर भिजवता येत नसेल तर हा या पद्धतीचा एक विस्क मिळतो, बाजारात मिळतो हा, किंवा ऑनलाईनसुद्धा मिळतो, हा तुम्ही घेऊ शकता आणि याने भिजवू शकता, जेणेकरून याने गिठोळ्या बनणार नाहीत। तर हा या पद्धतीने असा भिजवून घ्यायचा। हे सगळे म्हणजे हे सगळ्या वस्तू तुम्हाला ऑनलाईन परचेस होऊ शकतात। माझं होलसेल बिझनेस ॲप आहे, तर तुम्हाला त्या होलसेल बिझनेस ॲपची सुद्धा माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याची लिंकसुद्धा तुम्हाला देणार आहे, त्यावरून तुम्ही होलसेल वस्तू होलसेलमध्ये कुठलीही शॉपिंग तुम्ही करू शकता, घरगुती शॉपिंग असू द्या किंवा तुम्ही बिझनेसही त्यावरून करू शकता। तर हे या पद्धतीने मी भिजवून घेत आहे। तर आपलं व्हॅनिला प्रीमिक्स आहे, तर त्यात आपल्याला पाणी ॲड करावं लागलं म्हणून थोडासा फ्लेवर आपला कमी होतो, म्हणून मी हे व्हॅनिला इसेन्स आहे माझ्याकडे, ही इसेन्ससुद्धा आपल्याला मार्केटला अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता। तर यामध्ये मी थोडंसं
इसेन्स टाकून घेत आहे, साधारण अर्धा चमचा, छोटा चमचा आणि अर्धा चमचा घेतलेला आहे। हे सुद्धा मी मिक्स कन्सिस्टन्सी ह्या पद्धतीची पाहिजे आपल्याला। तर हा केक टिन आपण तयार करून ठेवला होता, हे सगळं बॅटर मी या केक टिन मध्ये टाकून घेणार आहे। एकीकडे आपलं कुकर फ्री हीट झालेलं आहे। कुकरमध्ये यासाठी दाखवते की गावाकडे किंवा कुणाच्या घरी जे ओव्हन असतंच असं नाही, तर कुकरमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा हे केक छान बनतात। तुम्ही त्यावर त्यामध्ये सुद्धा केक बनवू शकता। आणि एकदा तुम्हाला केक बनवायला आलं की तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता। खेडेगावमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये केक अवेलेबल नसतात, म्हणजे मिळत नाही, किंवा मग शहरामधून आणावं लागतात, तर त्यांच्यासाठी खूप छान आहे हा व्हिडिओ। तर आता मी या केक टिनला 4 ते 5 वेळा टॅप करून घेत आहे, जेणेकरून याच्यामधले जे बबल्स आहेत किंवा एअर आहे तो निघून जाईल। तर आपला कुकर फ्री हीट झालेला आहे। आपण हा टिन कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत। जास्तीत जास्त 15 मिनिटं आपला केक बनायला वेळ लागतो, गॅसच्या फ्लेमवर असतं। मी जे माझं मोठं बर्नर आहे त्या गॅसच्या फ्लेमवर ठेवलेलं आहे, आणि इकडे माझं मीडियम बर्नर आहे तर मी त्यावर नाही ठेवलेलं, म्हणजे आपल्या गॅसच्या फ्लेमवर सुद्धा असतं, त्यामुळे कमी सुद्धा वेळ लागू शकतो। म्हणून मध्ये मध्ये चेक करा, 10 मिनिटांनी चेक करा। चेक कसा करायचा मी तेही तुम्हाला सांगणार आहे। आता मी झाकण लावून घेत आहे। इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे। आपण 10 मिनिटांनी चेक करणार आहोत की आपला केक झाला की नाही। गॅस लो फ्लेमवर होता आणि अजूनही लो फ्लेमवरच आहे, याच फ्लेमवरती आपल्याला करायचं आहे। तर बघूया 10 मिनिटांनी आपला केक इथे झालेला आहे। 15 मिनिटं झालेले आहे, एकदा मी चेक केला होता। आता मी गॅस बंद केला, आपण खोलून बघू। तर आपला केक झालेला आहे हे आपल्याला कशावरून कळेल, तर आपण असा नाईफ घ्यायचा, चाकू घ्यायचा आणि याच्यामध्ये असा टोचून बघायचा। जर हा चाकू आपला असा क्लीन निघाला तर असं समजायचं आपला केक झालेला आहे। तर पुन्हा दाखवते, बघता येईल याला चिटकलेलं नाही। तर आपला केक झालेला आहे, आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। तर आपला केक इथे थंड झालेला आहे। आपण सगळ्यात आधी याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने असा चाकू फिरवून घ्यायचा। चांगला बेक झालेला असला की कडा आपोआप मोकळ्या होतात आणि केक चांगला थंड होऊ द्यायचा। 5 ते 10 मिनिटं लागले तरी चालतील, घाई करायची नाही, कारण जर घाई केली तर आपला केक मोडू शकतो किंवा तुकडे पडू शकतात, त्यामुळे घाई करू नका। तर आपण याला या प्लेटमध्ये उलटा करून घेणार आहोत। प्लेट ठेवलीनंतर हा असा उलटा करून घेतला आणि वरतून 1 ते 2 अशा थाप मारल्या। तुम्हाला बघता येईल, हे बघा आपला केक बिलकुल चिटकलेला नाही आणि व्यवस्थित निघलेला आहे। हा बघा किती स्पॉन्ज झालेला आहे आपला केक, सॉफ्ट झालेला आहे। तर आपला बेस तयार आहे। या बेसपासून आपण केक बनवून घेणार आहोत, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की आता या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बेस कसा बनवला, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण व्हिपिंग क्रीम कशी फेटायची ते बघणार आहोत। नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शुगर सिरप काय असतं आणि त्याचा वापर कसा करतात आणि ते कसं बनवतात हे बघणार आहोत। आणि त्याचबरोबर नंतर हे सगळं झाल्यावर नंतर आपण केक कसा सजवायचा आणि कोणत्या कोणत्या पद्धतीचे केक बनवायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत। आणि वेगवेगळ्या प्रकारचे बेस, म्हणजे जसं की चॉकलेट बेस, आपण नंतर चॉकलेट बेस कसा बनवायचा ते शिकणार आहोत जेव्हा आपण चॉकलेट केक बनवू। तर या पद्धतीने केक बेस बनवून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि केकची सिरीज चालू झालेली आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघता येईल। आणि एखाद्या व्हिडिओमध्ये मी माझ्या रिसेलिंग ॲपची जी माहिती देणार आहे ती सुद्धा तुमच्याकडून स्किप होणार नाही। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीसाठी, म्हणजेच केकच्याच रेसिपीसाठी। तर तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।